नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य पर्यवेक्षक अशा विविध पदांची भरती जी आहे, किंवा विद्यार्थी मित्रांनो या पाच संवर्गापैकी जी 13,000 पदं आहेत सर्व पदं, त्या पदभरतीबद्दलची सर्वात महत्त्वाची माहिती, आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। स्वतः विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्रामविकास विभागाचे मंत्री आहेत, त्यांनी काय सांगितलेलं आहे ते देखील माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत रहा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रविकांत वरपे हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, या सरांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती ट्विट करून दिलेली आहे, ज्याच्यामध्ये म्हटलंय बघा, ग्रामविकास विभागाच्या जिल्हा परिषद व इतर नोकर भरतीची माननीय हसन मुश्रीफ साहेबांशी चर्चा झाली, याबाबत मुख्य सचिवांना आदेश देण्यात आले आहेत। तर बघा ग्रामविकासाचे जे मुख्य सचिव असतात विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी या ठिकाणी सर्व प्रशासकीय कामं सांभाळली जातात, त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत। आतापर्यंतची सर्वात मोठी जिल्हा परिषद भरती होणार असून इतर परीक्षा वेळापत्रक पाहून या भरतीच्या तारखा निश्चित होणार आहेत। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इतर परीक्षा, बाकी परीक्षा कुठल्या तर नाहीत होत ना, जसं की एमपीएससी असेल किंवा सरळ सेवेची, तर त्या परीक्षाच्या तारखा पाहून या भरतीची तारखा ज्या आहेत त्या निश्चित करण्यात येणार आहेत। म्हणजे वेळापत्रक विद्यार्थी मित्रांनो निश्चित करण्यात येणार आहे, सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं असेल हे जे ट्विट केलेलं आहे त्यांनी ऑफिशियली त्यांच्या ट्विटर हँडलवरती उपलब्ध आहे, त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता त्यांनी त्यांना या ठिकाणी निवेदन देखील दिलेलं आहे। तर त्यांनी या ठिकाणी ग्रामविकास विभाग मंत्र्यांनी या ठिकाणी बघा अतिरिक्त मुख्य सचिवांना या ठिकाणी मार्क केलेला आहे, तात्काळ सादर करावे असं या ठिकाणी सही दोऱ्यात सांगितलेलं आहे। तर लवकरच विद्यार्थी मित्रांनो याचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर केलं जाणार आहे। आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी विविध मागण्या ज्या आहेत त्या मांडलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ग्रामविकास विभागाअंतर्गतच्या येणाऱ्या विशेषतः जिल्हा परिषदच्या भरतीचं वेळापत्रक जे आहे ते लवकर जाहीर करावं, त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामविकास विभागाच्या वर्ग 1 ते 4 पर्यंतच्या सर्व जागा टप्प्याटप्प्याने भराव्यात, ग्रामविकास विभागाच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी त्यासाठी मार्गदर्शक तत्वांची या ठिकाणी SOP जाहीर करावी, अशा पद्धतीचे हे जे आवेदन पत्र आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे ग्रामविकास विभाग मंत्र्यांना। तर महत्त्वाचं होतं विद्यार्थी मित्रांनो लवकरच याची तारखा जी आहेत त्या निश्चित केल्या जाणार आहेत असं विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे, असं त्यांनी या ठिकाणी ट्विट करून माहिती दिलेली आहे की या परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत, लवकरच याचं वेळापत्रक जाहीर होणार आहे। बरेच विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करून विचारत आहेत या ठिकाणी जिल्हा परिषद भरतीबद्दल काय झालेलं आहे, त्याबद्दल काय अपडेट आहे का। तर विद्यार्थी मित्रांनो हेच महत्त्वाचं अपडेट तुमच्यासाठी होतं। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एप्रिल एंडिंग म्हणजे आता संपत चाललेलं आहे, एप्रिल 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत, मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विद्यार्थी मित्रांनो किंवा संपता पहिल्या 1-2 तारखेपर्यंत नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी काही ना काहीतरी चांगली बातमी या ठिकाणी जिल्हा परिषद भरतीची येणार आहे। सर्वात अगोदर 5 संवर्गाच्या परीक्षा होतील विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल की त्याची फाईल जी होती विद्यार्थी मित्रांनो ती ग्रामविकास विभागाकडे आलेली आहे, त्याच्यावरती कार्यवाही सुरू झालेली आहे। म्हणजे पहिला GR जो असणार आहे तो 5 संवर्गाचा प्रसिद्ध होईल, कारण की विद्यार्थी मित्रांनो 2019 पासून जी ही भरती रखडलेली होती त्याच्यामध्ये कोविडमध्ये विद्यार्थी मित्रांनो जी आरोग्य विभागाची संबंधित पदभरती होती 5 संवर्गाची त्याला अगोदर या ठिकाणी मान्यता भेटलेली होती। आता 50% मान्यता जी आहे ती ही पदांच्या नंतर भेटलेली, ह्या पदांना 100% मान्यता होती आरोग्य विभागाला, परंतु नंतर आता 50% मान्यता भेटलेली आहे, त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने जी 13,000 पद आहेत ती देखील भरली जाणार आहेत। परंतु सर्वात अगोदर 5 संवर्गाची विद्यार्थी मित्रांनो पहिला GR जो आहे तुमचा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी नक्की येईल, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला लागणं गरजेचं आहे। हे तुमच्यासाठी खूप आनंदाची आणि चांगली बातमी आहे की ZP सर्व सरळ सेवेच्या भरती जे आहेत ते लवकरच येथे वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध होणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तांत्रिक प्रश्नांवरती जास्त भर द्यायला हवा, कारण की 40 प्रश्न तुम्हाला तांत्रिक प्रश्न असतात, जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो 80 मार्क तुम्हाला त्यासाठी असतात, 80 मार्क मिळवणं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हातात आहे। तांत्रिक प्रश्नाचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे, तुमच्यासाठी मी 200 प्रश्नांची उत्तरे, प्रश्न आणि उत्तरे मागील प्रश्नपत्रिकांमधील असतील किंवा चालू तांत्रिक प्रश्न असतील त्याच्यावरती बनवले, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून देखील तुम्ही ते घेऊ शकता। तर एवढीच महत्त्वाची माहिती होती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला अभ्यासक्रमाच्या PDF हव्या असतील किंवा इतर विद्यार्थी मित्रांनो जुन्या जाहिराती हवे असतील तर त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील पाहू शकता। धन्यवाद।